हेलो, वेलकम वेलकम वेलकम। वेलकम वेलकम। ओके, सो गेट रेडी फॉर बिग रोर। मी संतोष बच्चा, क्विक मैथ्स मास्टरी या वर्कशॉप मध्ये सर्व स्टूडेंट्स वेलकम करतो आहे। आणि सेवेंथ डे आहे आज, आणि आज एक जबरदस्त पद्धतीने माहिती सांगणार आहे। सर्व स्टुडंटचा कॅल्क्युलेशनचा स्पीड डबल कसा व्हायला पाहिजे, कॅल्क्युलेशनचा डबल स्पीड कसा होईल त्याचे माहिती देणार आहे, त्याची माहिती देणार आहे आज मी, आणि एक अमेझिंग माहिती देणार आहे। आणि आय एम शुअर सर्व स्टुडंट्सचा कॉन्फिडन्स, बघा समोर टायगर कसा दिसतोय, छोटा टायगरचा मोठा टायगर बनतोय। सो तुमच्यामधला जो फाइटिंग स्पिरिट आहे, तुमच्यामधला कॉन्फिडन्स आहे, या टायगर सारखा एकदम कॉन्फिडेंट झाला पाहिजे तुमचा, तुमच्या आतला स्पिरिट, तुमचा कॉन्फिडन्स, त्यासाठी मी आज जबरदस्त माहिती सांगणार आहे तुम्हाला। ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये मला असं म्हणायचं आहे, स्टुडंट्स बरोबर पॅरेंट्स देखील असणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, मी तर बोलेल कंपल्सरी आहे। सो पुढच्या एका मिनिटात सर्व स्टुडंट्सने आपल्या पॅरेंट्सला जवळ, म्हणजे काय, लवकर तुमच्या बरोबर घेऊन या, कंपल्सरी घेऊन या, कंपल्सरी घेऊन या गाईज, कंपल्सरी घेऊन या। ओके, येस, कम ऑन कम ऑन कम ऑन। सो गेट रेडी फॉर बिग रोर। ओके, मोठ्या गर्जनेसाठी सज्ज व्हा, मोठी गर्जना मोठी गर्जना मोठी गर्जनेसाठी सज्ज व्हायचं आपल्याला। येस 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 येस। सो कोणाकोणाला तुमचा मॅथ्सचा कॅल्क्युलेशनचा स्पीड डबल करायला आवडेल, काय डबल करायला, स्पीड तुमचा डबल झाला पाहिजे, डबल डबल, हॅलो हॅलो, स्पीड वाढवलेला आवडेल तुम्हाला, मॅथ्स कॅल्क्युलेशनचा स्पीड तुमचा डबल झालेला आवडेल, कोणाला आवडेल, कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन। आय वॉन्ट टू डबल 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 असं कमेंट करा, डबल मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड, कम ऑन कमेंट 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 करा। येस बल्लू शिंदे, व्हेरी गुड, प्रॉमिस प्रॉमिस, या व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, डबल 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 कमेंट करा, डबल डबल डबल, येस 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 येस, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड। ओके 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 ओके, ग्रेट ग्रेट, आदिती यस, व्हेरी गुड व्हेरी गुड, जयश्री, ओके ग्रेट ग्रेट, सुपर सुपर, जबरदस्त जबरदस्त। सो पुढे जाऊया आता, यस पुढे जाऊया। सो क्विक मॅथ्स मास्टरी हा वर्कशॉप आपला सेवन्थ डे आहे आज। आय एम शुअर सर्व स्टुडंट्स खूप मजा करताय, त्यांना आवडतोय, त्यांच्या मॅथ्सचा फिअर कमी होतोय, खूप छान आहे। क्विक 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 मॅथ्स मास्टरी आपला बेसिक कोर्स होता, वर्कशॉप होता। मला सांगायचं क्विक मॅथ्स मास्टरी या वर्कशॉपचे मी हायलाइट्स मी तुम्हाला सांगणार आहे, पण हायलाइट सांगायच्या आधी मला सर्व पॅरेंट्स आले का खात्री करायची आहे, आणि सर्व स्टुडंट्सने काय करायचंय, पॅरेंट्सनी होतो, जे पॅरेंट्स बरोबर आहेत त्या पॅरेंट्सनी पॅरेंट असं कमेंट करायचं, ओके, ज्या स्टुडंट्सचे पॅरेंट्स बरोबर आहेत त्या पॅरेंटनी पॅरेंट असं कमेंट करायचंय। ओके कम ऑन कम ऑन कम ऑन, जस्ट मला खात्री करायची पॅरेंट्स स्टुडंट्स बरोबर आलेले आहेत, जेणेकरून मला वर्कशॉपचे हायलाइट सांगता येतील। येस येस येस, कम ऑन कम ऑन, पॅरेंट असं कमेंट करा, पॅरेंट पॅरेंट पॅरेंट, ओके ग्रेट ग्रेट ग्रेट, सुपर सुपर। ओके ओके गुड गुड गुड, वेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, चलो ओके, थैंक यू थैंक यू, थैंक्स फॉर योर कन्फर्मेशन, थैंक्स फॉर योर कन्फर्मेशन। या क्विक मैथ्स मास्टरी हा वर्कशॉप मला सांगायचं आहे, आजपर्यंत महाराष्ट्रातल्या खूप जिल्ह्यामधून स्टुडंट्सने जॉईन केलेला आहे, ऑलमोस्ट 1000 स्टुडंट्सने माझा हा क्विक मॅथ्स मास्टरी वर्कशॉप जॉईन केलेला आहे, वर्कशॉप जॉईन केलेला आहे। ओके, आणि पुढचं इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे आजपर्यंत जवळजवळ महाराष्ट्रातल्या 22 डिस्ट्रिक्ट मधून, वेगळ्या वेगळ्या 22 डिस्ट्रिक्ट मधून आणि 200 वेगळ्या वेगळ्या शहरांमधून स्टुडंट्सने हा जॉईन केलेला आहे, आणि आपला वर्कशॉप मिळेल तो 5 कंट्री मधल्या स्टुडंट्सने पण जॉईन केलेला आहे। माझ्या पहिल्या वर्कशॉपला, पहिल्या कोर्सला माझ्याकडची मुलं कॅनडा, यूएसए, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कोरिया आणि रिसेंटली थायलंड, रिसेंट थायलंड पण एक कंट्री ऍड झाली आहे, थायलंड, येस। सो तिथून पण स्टुडंट्स आपल्या वर्कशॉपला जॉईन झालेले आहेत, आणि इकडे आता सध्या आय थिंक जॉर्डन, सध्या आपल्या वर्कशॉपला एक स्टुडंट होता जॉर्डन वरून आहे, जॉर्डन हे आय थिंक दुबईच्या पलीकडे, आय थिंक आय थिंक यूएई साईडला आहे जॉर्डन येतं। सो ऑलमोस्ट सेवन कंट्रीज आपल्या झालेल्या आहेत, सेवन कंट्री झालेले आहे आपल्या, सेवन कंट्रीज मधून स्टुडंट जॉईन झालेले, दॅट्स अमेझिंग थिंग, दॅट्स अमेझिंग थिंग, येस येस। आणि बेस्ट टेस्टिमोनियल, मला वर्कशॉपचा आतापर्यंत बेस्ट टेस्टिमोनियल असं आलेलं आहे की स्टुडंट सांगितलं की माझा मॅथ्स माझा फ्रेंड झाला, मॅथ्स बिकम माय फ्रेंड, सर तुमच्यामुळे माझा मॅथ्स फ्रेंड झाला,
मॅथ्स जी भीती वाटते जो दुश्मन वाटतो. सो मला एक स्टुडंट खूप छान बोलला की सर मला मॅथ्स बिकम माय फ्रेंड, मॅथ्स माझा फ्रेंड झालेला आहे. सो दॅट्स द बेस्ट, दॅट्स द बेस्ट कमेंट आय थिंक टेस्टिमोनियल मला असं वाटतंय मला आजपर्यंत मिळालेले. खूप स्टुडंट्स वेगवेगळे कमेंट्स पाठवतात, टेस्टिमोनियल देतात, त्यांचा अनुभव शेअर करतात, पण मला हा सगळ्यात आजपर्यंत सिम्पल आणि दी बेस्ट मला असं वाटलेलं आहे. ओके, सो मला सर्व स्टुडंट्सला म्हणायचंय जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा मॅथ्स तुमचा फ्रेंड झालाय, ओके, और मॅथ्स तुमचा फ्रेंड व्हावा, तर सर्वांनी कमेंट करायचंय मॅथ्स मॅथ्स बिकम्स माय फ्रेंड, मॅथ्स बिकम माय फ्रेंड, फ्रेंड फ्रेंड फ्रेंड, कमेंट करायचं, कमेंट करायचं, कमेंट करायचं, कमेंट करायचं, कमेंट करायचं, कमेंट करायचं. ओके सर्व, आय थिंक काही जण थोडस मला असं वाटतंय की काही जण लाईव्ह नंतर जॉईन झाले. मला असं रिक्वेस्ट करायची सर्वांना, सर्वांनी एकदा स्क्रीनवरती क्लिक करा. जर स्क्रीनवरती क्लिक केल्यावर तुमच्या लेफ्ट साईडला खालती असं लाईव्ह शब्द लिहिलेला असेल आणि रेड कलरचं मार्क असेल तर तुम्ही लाईव्ह आहात. जर नसेल, जर पूर्ण सफेद अंकात असेल तर तुम्ही सफेद त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्ही लाईव्हवर येशाल. ओके, लाईव्हवर या, लाईव्हवर या, सर्वांनी लाईव्हवर या. ओके ओके, फाईन फाईन फाईन. ओके चला, गुड गुड गुड. ओके चला पुढे जाऊया. क्विक मॅथ्स मास्टरी QMM आम्ही शॉर्टकट मध्ये बोलतो. ऑनलाईन वर्कशॉप, या वर्कशॉपचा गोल होता, या वर्कशॉपचा गोल होता टू रिमूव्ह मॅथ्स फिअर अँड टू क्रिएट इंटरेस्ट इन मॅथ्स. ओके, वर्कशॉपचा इंटरेस्ट होता, वर्कशॉपचा गोल होता, गोल होता की मॅथ्सचा आपल्याला काय फिअर निघायला पाहिजे आपल्या मनातून अँड टू क्रिएट इंटरेस्ट इन मॅथ्स. सो मॅथ्सचा फिअर घालवायला पाहिजे, मॅथ्समध्ये इंटरेस्ट क्रिएट करायला पाहिजे, हा या वर्कशॉपचा आपला उद्देश होता, ऑब्जेक्टिव्ह होता, गोल होता. तो आय एम शुअर अचीव झालेला आहे. आणि सर्वांनी असं येस येस येस, सर्व स्टुडंट्सनी टाईप करायचं गोल गोल गोल. तर तुम्हाला वाटत असेल मॅथ्सचा फिअर तुमचा स्वतःचा कमी झालेला आहे, तुमचा मॅथ्समध्ये इंटरेस्ट वाढलेला आहे, काही प्रमाणात जरी वाढलं तरी तुम्ही सर्वांनी गोल गोल कमेंट करायचे, म्हणजे तुमचा गोल अचीव्ह झाला, या वर्कशॉपचा उद्देश सक्सेसफुल झालाय. गोल गोल असं कमेंट करायचे, GOL GOL. ओके, मी भरपूर कमेंट करायला लावतो कारण सर्व स्टुडंटचं मला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन लागतं, त्यासाठी मी गोल सारखं सारखं कमेंट करायला लावतो. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. बघा सर्व स्टुडंट्स गोल लिहित आहेत, याचा अर्थ असा आहे की त्यांचा हा गोल सक्सेसफुली अचीव्ह झालेला आहे, त्यांच्या मनातून मॅथ्सची भीती कमी झालेली आहे आणि मला सांगायचं मॅथ्सचा इंटरेस्ट वाढलेला, इंटरेस्ट वाढलेला आहे. खूप छान खूप छान खूप छान, मॅथ्स बिकम माय फ्रेंड किती जण छान बोलताय. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, सुपर सुपर. सविता मकर, गजर भोसले, गीता मेक्का, अंबा दास पांडे, क्षितिज काळुंके, जुनेश जुलेखा शेख, निलेश नारे. ओके, वाव, सुपर सुपर, ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग, खूप छान खूप छान खूप छान खूप छान खूप छान, ग्रेट ग्रेट ग्रेट. चला पुढे जाऊया. सो सर्वांनी एकदा बोलायचं आहे, तुम्ही खूप छान शिकत आहात, सर्वांनी खूप छान शिकत आहात, सर्वजण एकसाथ बोलू शकता आय एम लर्निंग, आय एम लर्निंग. मी आम्ही एक सेलिब्रेट करतो, आपण जेव्हा नवीन गोष्ट शिकतो तेव्हा सर्वांनी बोलायचं असतं आय एम लर्निंग, आय एम लर्निंग. कमॉन कमॉन, सर्वांनी एकसाने आनंदाने बोलायचं आय एम लर्निंग, आय एम लर्निंग. यस यस यस, वी शुड सेलिब्रेट. आपण आनंदाने आपण शिकलो पाहिजे आणि बोललो पाहिजे, आपण जे शिकतोय त्याचा आनंद घेतला पाहिजे आपण. ओके, सर्व आम्ही आनंद बोलतो आय एम लर्निंग, आय एम लर्निंग. यस यस यस. ओके, जेव्हापर्यंत आपण नवीन गोष्ट शिकतो, यस 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 यस, जेव्हापर्यंत मॅथ्स आपण शिकतो, नवीन गोष्टी शिकतो, तेव्हा आम्ही सर्व वर्कशॉपमध्ये सर्व स्टुडंट सांगतो सेलिब्रेट करा, आय एम लर्निंग, आय एम लर्निंग. बरं, ओके, ग्रेट 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 ग्रेट. येस, जयश्री शेट्टे, आपलं पुढे माहिती मिळेल. येस, सो सर्व स्टुडंट आम्हाला क्वेश्चन विचारायचा, आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, टायगर जिंदा आहे क्या? कमॉन गाइस, टायगर जिंदा आहे क्या? सर्वांनी टायगरच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं एक 5 सेकंदासाठी. 5 4 3 2 1. याचाच अर्थ आहे की टायगर जिंदा आहे. कमॉन कमॉन, एक फायटिंग स्पिरिट सर्व स्टुडंटच्या आत हृदयामध्ये जिवंत पाहिजे. फायटिंग स्पिरिट तुमच्यामध्ये आलं ना, तुमच्यामध्ये एक फायटिंग स्पिरिट आलं ना, किती मोठा क्वेश्चन होतो तुम्ही सॉल्व्ह करायला प्रयत्न करणार, तुम्ही घाबरणार नाही, घाबरणार नाही गाईज, घाबरणार नाही. या सर्व स्टुडंट फायटिंग स्पिरिट आला पाहिजे, त्यासाठी मी सांगत होतो. यस 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 यस, ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग. सर्व स्टुडंट्स मला अप्रिशिएशन करायचंय, सर्व स्टुडंट्स मला अप्रिशिएशन करायचंय, जे गेले 6 दिवस, आज 7वा दिवस, गेले 6 दिवस स्टुडंट्सनी जे एफर्ट्स घेतले, जे एफर्ट्स घेतले, प्रामाणिकपणे प्रयत्न केले, आवडीने काहीतरी शिकायचा प्रयत्न केलाय. ओके, जे प्रयत्न केले तुम्ही गेले 6 दिवस, त्या प्रयत्नांसाठी मला सर्व, त्या एफर्टसाठी मला बोलायचंय, यू आर जस्ट ऑसम गाईज, यू आर जस्ट ऑसम, यू आर जस्ट ऑसम.
मी सर्व पालकांना रिक्वेस्ट करेल, असा एक हात घ्या, तुमच्या मुलांच्या पाठीवर कौतुकाने थाप मारा आणि बोला यू आर जस्ट ऑसम, यू आर जस्ट ऑसम. ऊर्जा द्या त्यांना, पॉझिटिव्ह ऊर्जा द्या, सकारात्मक ऊर्जा त्यांना द्या, मुलांना खूप चांगलं वाटेल. येस 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 येस, असा हात घ्यायचा आणि पाठीवर कौतुकाने थाप मारा आणि बोला यू आर जस्ट ऑसम, यू आर जस्ट ऑसम. वर्कशॉपमध्ये मी सर्व स्टुडंट्सला सांगतो असा हात करा, स्वतःच्या पाठीवरच कौतुकाने थाप मारून बोला, स्वतःलाच बोला यू आर जस्ट ऑसम, यू आर जस्ट ऑसम, ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. येस, याने ऊर्जा मिळते, ऊर्जा मिळते सर्व स्टुडंट्सला, ग्रेट ग्रेट अमेझिंग अमेझिंग. सो अबाउट ट्रेनर, माझ्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? ओके, आज पालक आले, सो माझ्याबद्दल मी पुढच्या अगदी 4 ते 5 मिनिटात शॉर्टकटमध्ये माहिती देणार आहे. ओके, माहिती देणार आहे, सर्वांनी येस असं कमेंट करायचं, येस येस. वुड यू लाईक टू नो अबाउट मी, माझ्याबद्दल माहिती सांगायला आवडेल, एक 3 ते 4 मिनिटात माहिती मी सांगणार आहे. येस येस येस, ग्रेट ग्रेट, थँक्यू थँक्यू सो मच. सो माझं नाव आहे संतोष चंद्रवान बच्चा, क्विक मॅथ्स एक्सपर्ट आहे मी, मला मॅथ्स क्विकली करायला आवडतं आणि क्विकली ते शिकवायला देखील आवडतं आणि खूप मजा येते मला त्या करताना. आमचं एंजल मॅथ्स अकॅडमी कल्याणमध्ये आमचं इन्स्टिट्यूट आहे आणि वी आर वेल नोन फॉर कोचिंग. आम्ही अबॅकस वैदिक मॅथ्स स्कॉलरशिप एक्झाम, नवोदय एक्झाम, सैनिक स्कूल एक्झाम, इंटरनॅशनल मॅथ्स ओलंपियाड एक्झाम, अशा वेगवेगळ्या कोर्सेस शिकवण्यासाठी आम्ही फेमस आहोत. या एज्युकेशन अँड एक्सपिरियन्स, मला टोटल ऑलमोस्ट 12 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. पहिले 7 इयर्स कॉर्पोरेटमध्ये होतो, नंतर 5 इयर्स टीचिंगमध्ये आलो, नंतर पूर्ण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं घेतलंय. माझ्याकडे जवळजवळ 300+ बुक्स आहेत. किती? ओके ओके फाईन, येस 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 येस, ओके. या लाईट गेली होती, इंटरनेटचं कनेक्शन मध्ये काहीतरी गडबड झाली होती. ओके, सॉरी फॉर दॅट. चला परत आपण स्टार्ट करूया, कंटिन्यू करूया. ओके चॅम्पियन्स, लेट्स स्टार्ट. या फाईन, मला पुढे काही अवॉर्ड्स मिळालेले आहेत, काही अवॉर्ड्स मिळाले आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. मला आमचा अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन अवॉर्ड मिळाला आम्हाला जयपूर येथे 2016 येते. ओके, जबरदस्त. त्यापुढे आम्हाला ठाणे जिल्ह्याचा ठाणे वैभव असा उद्योग वैभव पुरस्कार आम्हाला मिळाला आहे, तो 1 मे 2018 रोजी मिळाला आहे, ज्या दिवशी महाराष्ट्र दिन होतं त्या दिवशी आम्हाला मिळाला आहे आणि खरंच आम्हाला खूप आनंद वाटतं याचा वर्कशॉप मिळाला हा अवॉर्ड मिळालेला. मॅथ्स विषयामध्ये काही वेगळं कौतुकास्पद काम केले, गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 3000 पेक्षा जास्त मुलांना मी मॅथ्स इझी करायचा प्रयत्न केला, त्यासाठी आम्हाला एक कौतुकाचं आम्हाला मिळालेलं. यस यस यस. पुढे बोलायचं अर्थसंकेत अवॉर्ड मिळाला आम्हाला 6 सप्टेंबर 2018 रोजी मिळालेला आणि प्राऊड टू शेअर अवॉर्ड विथ स्टुडंट्स ऑन स्टेज. मी माझ्या सर्व स्टुडंट्स बरोबर तो अवॉर्ड शेअर केला होता स्टेजवरती आणि येस मला खूप चांगलं वाटलं होतं तेव्हा. या पुढे मला सांगायचंय, की वैदिक मॅथ्सच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सला मी गेलो होतो बँगलुरू येतात ऑगस्ट 2018 रोजी. तिथे मी काही फॉरेन डेलिगेट्स लोकांना भेटलो, लाईक मॅरियन फ्लेचर ज्या जॉन्सबर्गला असतात साऊथ आफ्रिकेला, स्वाती मॅडम ज्या बॉस्टन अमेरिकेला असतात. तिथे मी माझा ऍप्लिकेशन ऑफ वैदिक मॅथ्स हा माझा एक रिसर्च टॉपिक मी त्यांच्याबरोबर शेअर केला होता. ओके, आणि त्यांना तो प्रचंड आवडला. तिथे मी अजून काही लोकांना भेटलो, पीटर ग्रीनवूड जे साऊथ आफ्रिकेवरून आहेत, जेम्स क्लोवर जे प्रेसिडेंट आहेत पूर्ण इंटरनॅशनल वैदिक मॅथ्स फोरमचे जे मेंबर आहेत, जे प्रेसिडेंट आहेत त्यांना भेटलो आणि त्यांनी मला काय केलेलं, वैदिक मॅथ्सची ही इंटरनॅशनल त्यांनी मला ऑफर केलेली
इंटरनॅशनल मेंबरशिप त्यांनी मला ऑफर केली वैदिक मॅशी, इंटरनॅशनल वैदिक मॅशी त्यांनी इंटरनॅशनल मेंबरशिप ऑफर केली आणि विच वॉज जबरदस्त खूप मोठी होती, खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी मला इंटरनॅशनल वैदिक मॅथ फोरम ची मेंबरशिप ऑफर केली. आज आम्ही जवळजवळ 20 ते 25 देशातले मेंबर व्हॉट्सअप वरती कनेक्टेड आहोत ग्रुप वरती, आणि आम्ही आमच्या लर्निंग नवीन नवीन रिसर्च आमचे शेअर करत असतो. ओके, ग्रेट ग्रेट, जबरदस्त. यस. माझा आवाज येतोय का सर्वांना? जस्ट एकदा खात्री करू द्या फक्त. यस, या ओके ओके असं कमेंट करा सर्वांनी. माझा आवाज येत असेल तर ओके कमेंट करा सर्वांनी. यस 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 ओके कमेंट करा. ओके 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 थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू. या या फाईन फाईन ओके. सो पुढे असं मला असं म्हणायचं आहे, मी कॉन्फिडन्स बूस्टर, कॉन्फिडन्स बूस्टर या नावाने मोटिवेशनल सेमिनार घेत असतो 10th स्टँडर्ड बोर्ड स्टुडंटसाठी, अजून पण बाकीच्या स्टुडंटसाठी मी घेत असतो. कॉन्फिडन्स बूस्टर या नावाने घेत असतो मी. आणि येस बघा, वेगवेगळ्या शाळांमध्ये मोठ्या मोठ्या हॉल्समध्ये आमचे प्रोग्राम होत असतात आणि अमेझिंग पद्धतीने आम्ही ते करत असतो. खूप मजा येते, खूप मजा येते, आणि मुलांना एक जबरदस्त मोटिवेशन द्यायला मला खूप आवडतं. येस ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. येस, सो पुढे मला असं म्हणायचं आहे, एंजल मॅथ्स अकॅडमी आमचं क्लास बद्दल, आमच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट बद्दल, आमच्याबद्दल बरीचशी माहिती बऱ्याचशा बिझनेस मॅगझिन मध्ये आलेली आहे, न्यूज पेपर मध्ये आलेली आहे, त्याचे काही एकदम हे थोडक्यात माहिती देत आहे तुमच्या समोर. ओके, आय थिंक मी व्हॉट्सअप आपल्या ग्रुपवरती पण पहिले शेअर केली होती. या तसेच मला काही ग्रेट लोकांना भेटायला आवडतं. जर तुम्ही बघितलं असेल, स्नेहल कांबळे आहे, मोटिवेशन स्पीकर आहे, पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 4 लाखहून जास्त उद्योजकांना यांनी मोटिवेट केलेलं आहे. स्नेहल कांबळे यांची युट्यूबवर प्रचंड व्हिडिओ, त्यांना खूप छान इन्स्पिरेशनल व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर डॉक्टर आनंद नाडकर्णी ठाण्याला असतात, त्यांना जवळजवळ 4 ते 5 स्टेट लेवलचे अवॉर्ड मिळालेले आहेत. खूप छान व्यक्तिमत्व आहे, हे डॉक्टर आहेत पण खूप छान मोटिवेट करतात, खूप छान लेक्चर्स देतात, खूप त्यांचे सामाजिक उपक्रम चालतात आणि खूप छान काम करतात. त्यांच्याकडून फार प्रचंड छान प्रेरणा मिळते आम्हाला याच्याकडून. मला इंडियन स्पीकर त्यापेक्षा मला बाहेरच्या स्पीकरला पण भेटायला आवडतं. निक हॅलिग ऑस्ट्रेलियावरून आहे, ते स्पेस ट्रॅव्हलर आहे, ते स्पेस मध्ये ट्रॅव्हल करणारा माणूस आहे आणि जबरदस्त क्रेझी क्रेझी क्रेझी. त्यांनी त्याची गिटार जाऊन ज्वालामुखीमध्ये फेकली होती. इट्स अ क्रेझी 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 लोक असतात, ते क्रेझी त्यांना भेटायला प्रचंड आवडतं. नेक्स्ट आहे थेडियस लॉरेन्स सिंगापूर. थेडियस लॉरेन्स सिंगापूर एवढा जबरदस्त व्यक्तिमत्व, एवढा छोटासा सिंपल साधा माणूस आहे, पण याचा आम्ही 3 दिवसाचा वर्कशॉप केला होता. 3 दिवस माणसाने आम्हाला साधं अजीब एवढं एंटरटेन केलेलं, एवढी मजा दिलेली, एवढं छान लर्निंग दिलेलं आम्हाला. 3 दिवस अजिबात झोपू नव्हतं दिलं, एवढं छान मस्तपैकी आम्हाला त्यांनी ट्रेनिंग दिलेलं. खूप छान आहे, मला मजा येते मजा येते. सो ओके 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 सो तुम्हाला हे कसं वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं? माझ्या इंट्रोडक्शन कसं वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं तर सर्वांनी कमेंट करा, इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग कमेंट करा, अमेझिंग कमेंट करा, तुम्हाला जे वाटते तुम्ही कमेंट करा, कमेंट करा. तुम्हाला कसं वाटलं माझं इंट्रोडक्शन कमेंट करा, कमेंट करा, कमेंट करा, कमेंट करा, कमेंट 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 कमेंट. या थँक्यू थँक्यू गजानन भोसले. येस येस थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच. या येस 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 ओके. या टीचिंग इज अ बिल्डिंग क्युरिओसिटी फॉर टू डिस्कवर न्यू थिंग्स. ओके, मला असं वाटतं टीचिंग मध्ये नवीन नवीन गोष्टी शोधणं गरजेचं आहे, गरजेचं आहे. येस 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 माझं विजन आहे टू ब्रिंग मोटिवेशन टू मेक प्लेजरेबल मॅथ्स लर्निंग एक्सपिरियन्स ग्लोबली. जे मॅथ्स लर्निंग करणाऱ्या मुलांना भीती वाटते, थोडस दुःख देणारा जो मॅथ्स विषय आहे तो आनंद देणारा बनावा असं माझं मनापासून प्रयत्न असतो. सो टू मोटिवेट 10 लाख+ स्टुडंट्स टू इम्प्रूव्ह मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड बाय टीचिंग क्विक मॅथ्स टेक्निक्स. टू मोटिवेट 10 लाख+ स्टुडंट्स टू इम्प्रूव्ह मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड बाय टीचिंग क्विक मॅथ्स टेक्निक्स. मला 10 लाखपेक्षा जास्त मुलांना इन्स्पायर करायचंय, 10 लाखपेक्षा जास्त मुलांना इन्स्पायर करायचंय त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी, त्यांचा मॅथ्सचा कॅल्क्युलेशन स्पीड वाढण्यासाठी. ओके येस 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 थोडक्यात मी ओळख करून दिली, थोडक्यात ओळख करून दिली माझ्याबद्दल मी, आणि थँक्यू सो मच तुम्ही एवढे छान रिप्लाय दिला त्यासाठी. सो आता मी तुम्हाला सांगणार आहे 7 सायकोलॉजिकल फॅक्टर्स. जे 7 सायकोलॉजिकल फॅक्टर आहे जे मॅथ्स मध्ये पुअर परफॉर्मन्स होतो, ज्यामुळे मॅथ्स मध्ये पुअर परफॉर्मन्स होतो, असे 7 फॅक्टर्स मी तुम्हाला सांगणार आहे. काय 7 फॅक्टर्स मी तुम्हाला सांगणार आहे, 7 फॅक्टर्स मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, 7 सायकोलॉजिकल फॅक्टर. ओके,
सो सेवन साइकोलॉजिकल फैक्टर कॉजिंग पुअर मैथ्स परफॉर्मन्स. मैथ्स मध्ये आपण बोलतो अरे मैथ्स येत नाही येत नाही येत नाही, पण त्याचे सात कारण आहे, त्याचे सात सायकोलॉजिकल कारण आहे. ओके, सर्वांनी काय करायचं, कमेंट करायचे सेवन फॅक्टर, कमेंट करायचे सेवन फॅक्टर. मी पुढच्या पाच ते सात मिनिटात तुम्हाला एक थोडक्यात त्याचा क्लू देणार आहे, थोडक्यात माहिती सांगणार आहे. यस, सेवन फॅक्टर कमेंट करायचे सेवन फॅक्टर. सेवन फॅक्टर कमेंट करायचे सेवन फॅक्टर सेवन फॅक्टर. कमॉन कमॉन कमॉन. येस येस, व्हेरी गुड, थँक्यू थँक्यू सो मच. तर पहिला बघूया आपण डिसकॅल्क्युलिया. पहिला आपण बघूया डिसकॅल्क्युलिया. डिसकॅल्क्युलिया म्हणजे काय, की स्टुडंट्स इन एबिलिटी टू अंडरस्टँड नंबर्स अँड लर्न मॅथ्स फॅक्ट्स. ओके, असे स्टुडंटची एबिलिटी, जे मुलांना मॅथ्स त्यांना काही म्हणजे त्यांना काय होतं, गडबड होते, कॅल्क्युलेशन्स करायला गेले नाही तर स्टुडंटची गडबड होते, त्यांना कॅल्क्युलेशन्स करायला जमतच नाही. आणि आपण असं बोलूया की ते लोक जाम घाबरतात, खूप घाबरतात, पण खूप घाबरतात, गडबड होते, आणि त्यांना नंबर्स मध्ये त्यांना समजत नाही, त्यांना मॅथचे काही फॅक्ट समजत नाही. मी असे देखील स्टुडंट बघितले की ते काय करतात, कोणताही क्वेश्चन असेल ना फक्त ऍडिशन करतात. काय करतात, फक्त ऍडिशन करतात. त्यांना वाटतं की कुठला पण क्वेश्चन आला ना ऍडिशनच करायचंय. ओके, असे पण स्टुडंट बघितलेले आहेत. सो हा प्रकार डिसकॅल्क्युलियामध्ये मोडतो, हा प्रकार डिसकॅल्क्युलियामध्ये मोडतो, डिसकॅल्क्युलियामध्ये. ओके, सो यस यस यस, चला पुढे जाऊया. डिसग्राफिया. डिसग्राफिया म्हणजे काय, पर्सन्स इनएबिलिटी टू राईट इन अ लॉजिकल अँड कन्सिस्टंट वे. काय काय स्टुडंट्स बघा, त्यांना लिहिता येत नाही, त्यांना सिस्टमॅटिक लिहिता येत नाही, त्यांना सिस्टमॅटिक लिहिता येत नाही, सिस्टमॅटिक लिहिता नाही त्या स्टुडंट्सला. आणि त्या स्टुडंट्सला काय गडबड होते, त्यामुळे त्यांना मॅथ्सच्या लॉजिकल स्टेप्स लिहिता नाहीत, त्यांना काय स्टेप्स नाही लिहिता येत, त्यांना टेबल रिमेंबर करायला प्रॉब्लेम होतो, त्यांना एकाखाली एक असे सिस्टमॅटिक गोष्टी लिहायला, लॉजिक जिथे आपल्या होतं त्या गोष्टी लिहायला त्यांना नाही जमत, स्पेशली मॅथ्सच्या स्टेप्स लिहायला त्यांना गडबड होते. सो त्याला डिसग्राफिया असं म्हणतात, डिसग्राफिया असं म्हणतात, डिसग्राफिया असं म्हणतात. पुढचं आहे डिसलेक्सिया. डिसलेक्सिया शब्द तुम्ही कुठे ऐकलाय, कमॉन कमॉन, आठवा आठवा, एका पिक्चरमध्ये. डिसग्राफिया, डिसलेक्सिया, डिसलेक्सिया, डिसलेक्सिया शब्द तुम्ही कुठे ऐकलाय, कोणत्या पिक्चर मध्ये ऐकलाय, आमिर खानच्या. ओके, ग्रेट ग्रेट, जबरदस्त जबरदस्त, अगदी बरोबर. तारे जमीवर पिक्चर मध्ये जर तुम्ही ऐकलं असेल, तारे जमीवर पिक्चर मध्ये त्या स्टुडंटला, त्या मुलाला हा प्रॉब्लेम असतो डिसलेक्सिया. डिसलेक्सिया मध्ये काय होतं ते तुम्ही थोडक्यात ओळखल, हे पण केलं असेल, समजून पण, म्हणजे त्या पिक्चर मधून तुम्हाला थोडक्यात आयडिया पण आली असेल की डिसलेक्सिया मध्ये काय होतं. ग्रेट ग्रेट, अमेझिंग. की तिथे काय होतं, मुलाला बघा, आता डीओजी लिहिलंय, त्याला जीओडी दिसतं. ओके, इकडे बघा, म्हणजे काय होतं, त्यांना शब्द त्यांना उलटे दिसतात, उलटे दिसतात. ओके, डिस मीन्स डिफिकल्टी, लेक्सिया म्हणजे वर्ड्स, डिफिकल्टी इन वर्ड्स, त्यांना शब्द नाही समजत, शब्द नाही समजत. समजा बी ए तर त्याला डी वाटेल. ओके, त्याला पी ए तर त्याला असं हे वाटेल. ओके, त्याला असं ए हा तर त्याला उलट वाटेल, हा त्याला असं उलट वाटेल, उलट उलट. ओके, सो ओके, आता दिस इज वर्ड. सर असेल, सर, सर हा शब्द असेल, तो काय लिहेल, आर आय एस लिहून टाकेल. ओके, असं उलट लिहितात, उलट लिहितात, असं डिसलेक्सिया मध्ये होतं. ओके, आणि मी एक सांगू तुम्हाला, हे थोड्याफार प्रमाणात बऱ्याच स्टुडंट्स मध्ये या गोष्टी दिसलेल्या आहेत, थोड्याफार प्रमाणात बऱ्याच स्टुडंट्स मध्ये या गोष्टी दिसलेल्या आहेत. ओके, या पुढे असं म्हणायचं आहे, एडीएचडी, अटेन्शन डेफिशिएंट हायपरसिटी डिसऑर्डर. काय काय स्टुडंट्स एवढे उत्साही असतात, अति उत्साही असतात, त्यांना ना एका ठिकाणी ते कॉन्सन्ट्रेटच करू शकत नाही, त्यांना हायपर ऍक्टिव्ह असतात, हायपर ऍक्टिव्ह, त्यांचं अटेन्शन एका ठिकाणी टिकूच नाही शकत. येस, सो त्यांना बघा कसं होतं, बसले तरी विमान मारून बघा मुलगा असं उडवायचा प्रयत्न करतोय ना, ते एक मुलगा आहे, तो एका वेळेस त्याला तीन चार पाच खेळणे लागतात, एकाने काय होत नाही त्याला, काय एकाने काय, गाडी पण घेईल, अभ्यास पण करेल, गांजाचा बोळा पण करेल, विमान पण बनवेल, मोबाईल पण घेईल, हा तिकडे बोलेल पण, त्याला टीव्ही पण पाहिजे, मोबाईल पाहिजे, सगळं पाहिजे. ओके, सो असं एडीएसडी, सो अटेन्शन डेफिशियंट हायपरसिटी डिसऑर्डर, अशी मुलं दिसतात भरपूर. या, सो पुढे जाऊया, डिसप्रॅक्शिया, डिफिकल्टी इन कोऑर्डिनेशन अँड मुवमेंट. बरेचसे स्टुडंट्स तुम्ही असे बघितले असणार, मुलं, लहान मुलं बघितले असणार, ज्यांना बुटाची लेस बांधता येत नाही,
कधी कधी शर्टाचे बटन त्यांचे वरती खालती होतात, ओके, पॅन्टची चैन लावायला गडबड होते त्यांना, ओके. असे काही मुलं दिसतात ज्यांना कोऑर्डिनेशन मध्ये गडबड होते, ओके. येस येस, हे सगळं ना सांगतोय, हे मॅथ्स मध्ये लॉजिकल ज्यामध्ये प्रॉब्लेम होतात हे प्रॉब्लेम बद्दल कोणीच बोलत नाही, त्यामुळे मला असं म्हणायचं की हे चॅलेंजिंग बनतं. येस, पुढे जाऊया आपण एक डिस्ट्रॅक्शन, थिंग्स विच हेल्प स्टॉप स्टुडंट्स कॉन्सन्ट्रेटिंग ऑन स्टडीज. बघा, स्टुडंट अभ्यासाला तर बसतात, स्टुडंट अभ्यासाला तर बसतात, पण बघा समोर आता मुलगा अभ्यास बसला पण त्याचं खिडकीकडे लक्ष आहे, कि चिमण्या बघतोय, खिडकीच्या बाहेर बघतोय तो, ओके. नाहीतर मग काय बसणार अभ्यासाला, पण मुद्दाम सारखं सारखं पाणी प्यायला उठणार, सारखं सारखं बाथरूमला जायला उठणार, ओके, काही काहीतरी खायलाच द्या आम्हाला असं म्हणणार, ओके. सो दीज आर द डिस्ट्रॅक्शन, मन नाही लागत त्यामुळे, मन नाही लागत म्हणणार, डिस्ट्रॅक्शन खूप राहतात, डिस्ट्रॅक्शन. आणि आय एम शुअर तुम्ही पण सगळे हे करत असणार, तुम्ही सगळे हे करत असणार, ओके, लहान वयात सगळे जण करताय, ओके, डिस्ट्रॅक्शन सर्वांना स्टुडंट्सला होतं. या सो मॅथ्स एन्झायटी फिलिंग अ वरी नर्वसनेस ऑफ मॅथ्स, मॅथ्सची प्रचंड भीती वाटते, टेन्शन येतं, अरे बापरे मॅथ्स विषय म्हटलं तर असं टेन्शन होतं सर्वांना. ग्रेट ग्रेट, हा फोटो बघा, मी बोलतोय 100% लाईफ मध्ये प्रत्येकाची मॅथ्स मुळे कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्टँडर्डला कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेत अशी अवस्था झालेली आहे. माझी पण झालीये, तुमची पण झालीये, तुमच्या पॅरेंट्सची पण झालीये, सगळ्यांची झाली, कधी ना कधी मॅथ्सने अशी अवस्था सर्व लोकांची केलेली, ओके. तर आपण एक इंटरेस्टिंग गोष्ट करूया, सर्वांनी हा मुलगा कसा करतो तसं आपण सर्वांनी एकदा करायचं, कम ऑन करूया. आपण एक फन म्हणून करूया, फन म्हणून आवडून, ओके. कसा करतोय बघा, असा आज करतोय, सर्वांनी एकदा करा, सर्वांनी एकदा ट्राय करा, कम ऑन, सर्वांनी एकदा करा. यस, ओके. बघा तो आपल्याला टेन्शन देतो ना, आपण त्याचं फन करायचं, ओके, मजा करायची, ओके. यस, ओके. आता आपण सेवन फॅक्टर्स बघितले जे मॅथ्स मध्ये मुलांना काय करतात, मुलांना त्यांची वाट लावतात, मॅथ्सची वाट लावतात, असे सेवन फॅक्टर्स आपण बघितले. आय एम शुअर तुम्हाला सेवन फॅक्टर्स कसे वाटले कमेंट करा. यस, माहिती मिळाली, इन्फॉर्मेशन मिळाली, इन्फॉर्मेटिव्ह होते, इंटरेस्टिंग होते, आम्हाला नवीन गोष्ट कळाली, ओके, नाईस, ओके, आम्ही तर विचारच नव्हता केला कधी, असं काय तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा. यस, कमेंट करा. ओके, थँक्यू सो मच. या ओके, मला असं पुढचं म्हणायचं आहे, तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनवायला आवडेल, गरुड, आपल्याला काय बनायचंय, गरुड का कोंबडी, मला सर्व स्टुडंट्सला विचारायचंय आणि पालकांना विचारायचंय, तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनवायला आवडेल, गरुड का कोंबडी. जी कोंबडी बाकी कोंबड्यांबरोबर फिरते, तिचे दाणे टिकते, जमिनीवरच असते, ओके, नॉर्मल कोंबड्यांप्रमाणे, आणि एक गरुड असतो तो उंच उंच आकाशात उडतो, त्याचे स्वप्न पूर्ण जग बघतो तो गरुड, उंच उंच आकाशात उडतो, ढगांच्या वरतून पण उडतो तो. यस, तर तुम्हाला तुमच्या मुलांना काय बनवणार, गरुड का कोंबडी, ईगल ऑर हेन, काय बनवणार, ईगल. सो मला सर्वांना असं म्हणायचंय, ईगल बनवावा लागतो, त्यासाठी प्रयत्न घ्यावे लागतात. कोंबड्यांबरोबर राहून ईगल बनता येत नाही, कोंबड्यांबरोबर राहून गरुड बनता नाही येत, गरुड बनण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. यस, ग्रेट, अमेझिंग, सुपर. सो मला सर्वांना एक प्रश्न विचारायचा, सर्व स्टुडंट्सला मला एक क्वेश्चन द्यायचा आहे, सर्वांनी नोटबुक पेन घेऊन रेडी राहायचंय, मला सर्व पॅरेंट्सनी पण थोडस लक्ष द्यायचं आहे, ओके. मी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे, ओके, आणि एक सिंपल ऍडिशनचा क्वेश्चन देणार आहे, आणि तुम्हाला एक 60 seconds वेळ देतो मी, किती, तुम्हाला 60 seconds एक वेळ देतो, आणि बघूया आपण 60 seconds मध्ये तुम्हाला किती लोकांना आन्सर येते ते आपण, ओके. चला, तर मी तुम्हाला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, आणि मी तुम्हाला काय देणार आहे, आता टायमर लावणार आहे, क्वेश्चन लिहिणार आहे, ओके. सर्वांनी नोटबुक पेन घेऊन रेडी राहायचे. मला सर्व पालकांना एक गोष्ट दाखवायची क्वेश्चन मधून, ओके, सर्वांनी फक्त लक्ष द्या, ओके. जर मुलांना क्वेश्चनचं आन्सर आलं तरी पण नो प्रॉब्लेम, नाही आलं तरी पण नो प्रॉब्लेम, ओके. यस. सो व्हॉट शुड बी ऍडेड टू 2/7
टू गेट सेवन अपॉन टू. चला सर्व स्टुडंट्सला क्वेश्चन दिलाय मी आणि युअर टाइम स्टार्ट नाउ. 60 सेकंड से सर्व स्टुडंट्सकडे आणि तुम्ही काय करायचंय नोटबुक मध्ये सॉल्व करा. एडिशन का क्वेश्चन है सिंपल. व्हाट शुड बी एडेड टू 2 अपॉन 7 टू गेट 7 अपॉन 2. चलो स्टार्ट. ओके 15 सेकंड्स ओवर. चलो कम ऑन फास्ट बघूया. मला हेच फक्त सर्वांना सेन्सिटाइज करायचंय की क्वेश्चन किती सोपा वाटतो पण त्याचं लॉजिक समजणं गरजेचं असतं आणि आपले मुलं कुठे कमी पडतात हे समजून घेऊया जर आपण. यस यस यस. काय आहे ते नाही विचारलं मी. मला व्हॉट शुड बी ऍड. क्वेश्चन आहे, क्वेश्चनचा आन्सर मला पाठवा. या ग्रेट ग्रेट ग्रेट. अमेझिंग. सुपर. कम ऑन. लास्ट फ्यू सेकंड्स. 50 सेकंद झाले. लास्ट 5 सेकंड. 5 4 3 2 1. Stop. Yes. Okay, great. बघा मला सांगायचं ऑलमोस्ट 40+ स्टुडंट्स इथे आज लेक्चरला आहेत पण किती मुलांना आन्सर झालं. मला एवढंच सांगायचंय नाही आलं तर ओरडू नका मुलांना. काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांची अजिबात चूक नाहीये. मला एवढंच सांगायचंय मुलांना फक्त ते पुस्तकातले गणित शिकवले जातात, त्यांना बाहेरच्या गोष्टी शिकवणं, त्यांना पुस्तकाच्या बाहेरचं गणित आलं तर त्यासाठी तयार करणं, त्यांना लॉजिकल थिंकिंग देणं, त्यांना मोटिवेट करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, ह्या गोष्टी म्हणजे फार कमी बघायला मिळतात. और मी तर उद्या बघायलाच नाही मिळत. सो मला हाच गोष्ट मेसेज द्यायचा होता की ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल. बघा आता मी तुम्हाला सिम्पल सांगतो, याचं प्रश्नाचं उत्तर मी देतो. बघूया आपण आता. व्हॉट शुड बी ऍडेड टू 2/7. म्हणजे 2/7 मध्ये काय ऍड करूया. बॉक्स लिहिलाय मी. ओके काय ऍड केल्यावर 7/2 येणार आन्सर. ओके सो आता इकडे प्लस येते, तिकडे जाऊन ते मायनस होणार. 7/2 - 2/7. आता क्रॉस मल्टीप्लाय करणार आपण. 7 7 49, 2 2 4, 7 2 14, सो 45/14 इज द आन्सर. 45/14 इज द आन्सर. बघा किती हार्डली एका मुलाचं, अच्युत आराध्य म्हणून एक मुलगा, त्याचं आन्सर आले. बाकी कोणाचं आन्सर नाही आलेले. ओके समजून घ्या, प्लीज समजून घ्या. मॅथ्स आपण बोलतो गरुड बनायचे का कोंबडी. गरुड बनायचे. अरे पण गरुड बनवावा लागतो. फक्त जर कोंबड्यांबरोबर दाणे टिपत राहिले तर नाही होणार. गरुड पाहिजे तर तुमचा टीचर गरुड पाहिजे. हॅलो गरुड बनायचं तर तुमचा टीचर गरुड पाहिजे. हॅलो ग्रेट ग्रेट. प्लीज समजून घ्या. ईगल. ओके चला. ओके फक्त मला तुम्हाला एक दाखवायचं होतं की मुलांची कंडिशन खरी काय आहे, किती पाने आहेत ते मुलं. एकदम रियालिटी आपण तुमच्या समोर मांडलेली. ओके सो आपण ती स्वीकारूया आणि त्याच्यातून आपण मार्ग काढूया पुढे. ओके सो मोठ्या गर्जनेसाठी सज्ज व्हा. मोठ्या गर्जनेसाठी मला असं म्हणायचं या टायगर सारखा कॉन्फिडन्स. सर्व पालकांना मी सांगेन, तुम्हाला या टायगर सारखा कॉन्फिडन्स तुमच्या मुलांमध्ये पाहिजे का मॅथ्स साठी. हॅलो या टायगर प्रमाणे कसा रोरिंग एकदम गर्जना करणारा असा टायगर आहे, असा कॉन्फिडन्स तुमच्या मुलांमध्ये पाहिजे असेल तर कॉन्फिडन्स म्हणून कमेंट करा. सर्व पालकांना मी सांगेन, असा कॉन्फिडन्स तुमच्या मुलांमध्ये पाहिजे असेल तर कॉन्फिडन्स कमेंट करा. सर्व पालकांना मी सांगेल, पालकांनी कमेंट करायचे कॉन्फिडन्स. यस कॉन्फिडन्स कमेंट करायचं. कॉन्फिडन्स. यस. तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये असं कॉन्फिडन्स पाहिजे असेल तर कॉन्फिडन्स कमेंट करा. कॉन्फिडन्स. यस. जबरदस्त. ग्रेट. अमेझिंग. सुपर. चला तर पुढे जाऊया. सो नाव गेट रेडी फॉर. आता आपला क्विक मॅथ्स वर्कशॉप होता. आता आपण काय करणार आहोत, टू डबल मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड करणार आहे मुलांचा. त्यासाठी आपण घेऊन येत आहोत क्विक मॅथ्स मास्टरी 30-डे चॅलेंज. क्विक मॅथ्स मास्टरी 30-डे चॅलेंज हा माझा ऑनलाईन कोर्स आहे आणि तो याच्या पुढे होणार आहे. आणि त्याच्यासाठी त्याचा टार्गेट काय, टू डबल मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड. म्हणजे तुमच्या मुलांचा आजचा जो मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड आहे ना, तो मी डबल करणार. काय करणार, डबल करणार. आणि ते मुलं तुम्हाला मोजणार पण आपण ते. ओके कसं डबल करणार ते आपण मोजणार पण. ओके सो कोर्स स्टार्ट झाल्यावरती सुरुवातीला कोर्समध्ये आपण मुलांची एक टेस्ट घेतो. त्या टेस्टमधून मुलांना कळतं की त्यांचं स्पीड किती आहे.
त्यांचं स्पीड किती आहे, त्यांचं कॅल्क्युलेशनचं स्पीड किती आहे त्यांना कळतं. ओके, नॉर्मली सुरुवातीला काय करतो आपण डे वनला, ओके स्टार्टिंगला, ओके तिथे आपण 20 क्वेश्चन्स देतो मुलांना सॉल्व्ह करायला. नॉर्मली हे 20 क्वेश्चन्स मुलं 25 to 30 मिनिट्स मध्ये सॉल्व्ह करतात, ओके नॉर्मली एव्हरेज. आणि जेव्हा लास्ट डे असतो आपला, लास्ट डे आपला असतो जेव्हा वर्कशॉपचा लास्ट सेशन असतं आपल्याला, तेव्हा त्याच प्रकारचे 20 क्वेश्चन्स असतात मुलं. आणि आम्ही बघितले हे मुलं नॉर्मली 5 to 10 मिनिट्स मध्ये सॉल्व्ह करतात. किती? 5 to 10 मिनिट्स मध्ये. मी बोलतो टू डबल मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड, पण माझ्या स्टुडंटचा 3 पटीने 4 पटीने 5 पटीने पण स्पीड वाढलेला आहे आजपर्यंत. ओके, सो टू डबल मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड, डबल डबल डबल. कोणाला त्याचा मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड डबल करायचं त्यांनी कमेंट करा, डबल डबल डबल. स्टुडंटनी कमेंट करा, डबल 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 करायचं तुम्हाला मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड. कमॉन कमॉन कमॉन, तुम्हाला तुमचं मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड डबल करायचं, डबल करायचं. असा बघा, 20 क्वेश्चन्सला पहिले 25-30 मिनिट्स लागतात, नंतर त्याच प्रकारचे 20 क्वेश्चन दिले तर शेवटच्या दिवशी तुम्हाला फक्त 5 to 10 मिनिटात सोडवणार तुम्ही. एवढा जबरदस्त कॉन्फिडन्स तुम्हाला क्विक मॅथ्स मास्टरी 30 डे चॅलेंज या कोर्स मधून मिळणार, 30 डे चॅलेंज या कोर्स मधून मिळणार. ओके, ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग, सुपर सुपर सुपर. डबल डबल कमेंट करायचं, डबल डबल डबल. येस येस, प्रॉमिस प्रॉमिस, सर्वांचा होणार, सर्वांचा होणार डबल कॅल्क्युलेशन स्पीड. ग्रेट ग्रेट ग्रेट. आदिती मुरकुटे, आय थिंक 15-20 टाइम्स टाइप केलं तू. ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग, सुपर सुपर सुपर. सो पुढे जाऊया. हा गोल, हा गोल सर्वांना देणार आहे, सर्वांचा गोल या. सो मला असं म्हणायचंय, ओके सो क्विक मॅथ्स मास्टरी 30 डे चॅलेंज या कोर्समध्ये वैदिक मॅथ्स आहे, मॅथ्सचं फाउंडेशन आहे, लॉजिकल थिंकिंग आहे. आणि हा कोर्स इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी, सेमी मिडियमच्या मुलांसाठी, मराठी मिडियमच्या मुलांसाठी, सगळ्यांसाठी आहे. 5th to 10th स्टँडर्ड, 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. ओके, 5वी ते 10वी, 5th to 10th स्टँडर्ड, मराठी मिडियम, इंग्लिश मिडियम, सेमी मिडियम, सगळ्यांसाठी हा स्टुडंट आहे. मॅथ्स मॅथ्स असतं. ओके या, सो व्हाय टू जॉईन दिस कोर्स, हा कोर्स का जॉईन करायचा? सो टू बिकम मॅथ चॅम्पियन इन मॅथ्स. तुम्हाला जर मॅथ्स मध्ये चॅम्पियन बनायचं आहे, मॅथ्स मध्ये चॅम्पियन बनायचं आहे, तर तुम्ही हा कोर्स जॉईन करायला पाहिजे. टू रिमूव्ह मॅथ्स फिअर अँड फोबिया, मॅथ्सची भीती काढायचे, फोबिया काढायचे, तर तुम्ही हा कोर्स जॉईन करायला पाहिजे. युजफुल फॉर, जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अपियर करत आहात, स्कॉलरशिप एक्झाम, मॅथ्स ऑलिम्पियाड एक्झाम, नवोदय एक्झाम, NMMS एक्झाम, अशा कुठल्या अजून कुठल्या MTS एक्झाम, ओके अशा वेगवेगळ्या एक्झाम मध्ये तुम्ही अपियर करत असाल, तर तुम्ही नक्कीच या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेतलं पाहिजे. ओके, आज आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि उद्यापासून हा कोर्स स्टार्ट होईल, उद्यापासून हा कोर्स स्टार्ट होईल आपला. हा कोर्स आपला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे, तसेच काही याच्यात लाईव्ह लेक्चर्स देखील होणार आहे. ओके, सो कोर्स कसा होईल, ऍडमिशन घेतल्यावरती यांचं मुलांचा तुम्हाला एक त्याचा एक वेगळ्या प्रकारे इन्फॉर्मेशन एक ग्रुपवर पाठवली जाईल. ओके, जे ऍडमिशन घेतील त्यांना पर्सनली इन्फॉर्मेशन पाठवली जाईल की सेशन 1, सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4 कसं कसं टप्प्याटप्प्याने करत जायचं त्याची माहिती दिली जाईल. ओके या, ग्रेट अमेझिंग अमेझिंग. सो 30 डे चॅलेंज मध्ये काय, वैदिक मॅथ्स आहे, त्याचे ऍप्लिकेशन आहे, त्याचे ऍप्लिकेशन आहे, मॅथ्स फाउंडेशन आहे, फोकस चॅलेंज आहे. फोकस चॅलेंज एवढी मस्त गोष्ट आहे, मुलांचा फोकस वाढवते, मुलांचा फोकस वाढवते, फोकस वाढवते. पॅरेंटिंग कोर्स, पॅरेंटिंग कोर्स पण एक जबरदस्त आहे. मला असं वाटतं स्टुडंट बरोबर पॅरेंट्सला पण थोडस आपण बूस्ट केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे. सो पॅरेंटिंग कोर्स म्हणजे स्टुडंट पॅरेंट्सला पण दिलेला आहे. ओके, आणि खूप छान आहे, इंटरेस्टिंग आहे. पॅरेंट्सला व्हॉट इज पॅरेंटिंग, इथून सुरुवात केलेलं आहे. पॅरेंटिंग म्हणजे काय, पॅरेंटिंगचा इंटरेस्टिंग फुल फॉर्म मी दिलेला आहे आणि जबरदस्त अमेझिंग पद्धतीने पॅरेंट्सला ते आवडेल, पूर्ण खात्री आला मला, पूर्ण खात्री. ओके, सो 30 डे चॅलेंज. सो वैदिक मॅथ्स काय करतो याच्यामधला, वैदिक मॅथ्स काय करतो, मॅथ्स तुमचं 10 times फास्टर करतो. वैदिक मॅथ्सच्या काय टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्स काय करतात, मुलांचा मॅथ्स 10 पटीने पण काही ठिकाणी फास्ट करतो, काही मुलांचा 10-10 पटीने पण मुलांचा स्पीड वाढतो, एवढी पॉवर आहे वैदिक मॅथ्स मध्ये. सो व्हॉट इज 30 डे चॅलेंज, व्हॉट इज 30 डे चॅलेंज, मला असं म्हणायचं 30 डे चॅलेंज म्हणजे काय. पहिल्या दिवशी मुलांचा जो स्पीड असेल तो डबल होणार 30 डेज मध्ये. ओके, तो 30 डेज मध्ये टू डबल स्पीड, तुमचा स्पीड डबल होणार, मॅथ्स कॅल्क्युलेशन स्पीड डबल होणार. सिम्पल 30 डेज असं चॅलेंजेस आपण मुलांना असं डिझाईन केलेले. या, सो सेक्शन सेक्शन असणार त्यात, सेक्शन 1, 2, 3 आहे, इंट्रोडक्शन सेक्शन आहे त्याच्यामध्ये, नंतर सेक्शन 1 आहे, सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 5, सेक्शन 6, सेक्शन 7, सेक्शन 8. प्रत्येक सेक्शन आहे, प्रत्येक सेक्शन मध्ये काही व्हिडिओ लेक्चर्स टाकलेले आहेत.
तसेच काही टेस्ट पण टाकलेले आहेत आपण टप्प्याटप्प्याने, आणि काही सेक्शन झाले आमचं लाईव्ह लेक्चर पण होतं, मुलं कसं करतायत त्यांची जास्त प्रॅक्टिस करायला आपण त्यांना हेल्प पण देखील करतो. ओके, सेक्शन 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 जबरदस्त पद्धतीने होत आहे, जबरदस्तपणे. सो गेट रेडी टू बी स्ट्रॉंग, मजबूत होण्यासाठी सज्ज व्हा. कुणा कुणाला मॅथ्स मध्ये स्ट्रॉंग व्हायचंय कमेंट करा, मॅथ्स स्ट्रॉंग, मॅथ्स स्ट्रॉंग कमेंट करा, मॅथ्स स्ट्रॉंग, मॅथ्स मध्ये स्ट्रॉंग बनायचंय तुम्हाला तर कमेंट करा, मॅथ्स स्ट्रॉंग, मॅथ्स स्ट्रॉंग. बघा बघा बाहुबली, बाहुबलीचं चित्र स्ट्रॉंग स्ट्रॉंग असतो बाहुबली, तसं तुम्ही मॅथ्सचे बाहुबली बनणार, मॅथ्सचे बाहुबली बनणार तुम्ही. गेट रेडी टू बी स्ट्रॉंग, मजबूत होण्यासाठी सज्ज व्हा, मजबूत होण्यासाठी सज्ज व्हा. मॅथ्स मध्ये स्ट्रॉंग व्हायचं, मॅथ्स मध्ये स्ट्रॉंग व्हायचं आपल्याला. ग्रेट 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 ग्रेट, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, ग्रेट ग्रेट ग्रेट, सुपर सुपर सुपर, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग, सुपर सुपर सुपर. सो गेट रेडी फॉर नाव ऑर नेव्हर ऑफर, गेट रेडी फॉर नाव ऑर नेव्हर ऑफर, अभी नाही तो कभी नाही अशी मी ऑफर मी देणार आहे आता. क्विक मॅथ्स मास्टरी हा जो 30-day चॅलेंज प्रोग्राम आहे त्यासाठी मी एक जबरदस्त ऑफर मी देणार आहे आता तुम्हाला. नाव ऑर नेव्हर, अभी नाही तो कभी नाही अशी ऑफर असणार आहे. ओके, कोर्स मी तुम्हाला आता ऑफर प्राइस पण सांगणार आहे थोड्या वेळात, कोर्स बद्दल माहिती सांगणार आहे थोडक्यात आणि त्याची ऑफर प्राइस देणार आहे. सर्वांनी रेडी राहायचंय, सर्वांनी रेडी राहायचंय. तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, लिंक काही वेळात तुमच्या व्हॉट्सअप वरती येणार आहे. पण एक जबरदस्त ऑफर मिळणार आहे तुम्हाला, जबरदस्त. नाव ऑर नेव्हर, नाव ऑर नेव्हर असणार आहे, नाव ऑर नेव्हर. सर्वांनी कमेंट करायचंय नाव ऑर नेव्हर, अभी नाही तो कभी नाही, नाव ऑर नेव्हर, नाव ऑर नेव्हर कमेंट करायचं, नाव ऑर नेव्हर. कमॉन कमॉन कमॉन, नाव ऑर नेव्हर, नाव ऑर नेव्हर. यस 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 यस, ओके ग्रेट ग्रेट ग्रेट, यस 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 यस. ओके, सो क्विक मॅथ्स मास्टरी 30-day चॅलेंज. सो याची कोर्सची फीज आहे 2,999, बट वेट फॉर ऑफर. थांबा, ही आजची फीज नाही आहे, ऑफर प्राइस वेगळी आहे, ऑफर प्राइस वेगळी आहे. ही नॉर्मली कोर्सची फीज आपली एवढी आहे. कोर्स मध्ये एक्स्ट्रा बोनस देखील मिळणार आहे तुम्हाला, कोर्स मध्ये एक्स्ट्रा बोनस देखील मिळणार आहे, कोर्स मध्ये एक्स्ट्रा बोनस देखील मिळणार आहे, एक्स्ट्रा एक्स्ट्रा बोनस देखील तुम्हाला मिळणार आहे, एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्स्ट्रा. ओके, सो एक्स्ट्रा बोनस काय आहे की एक्स्ट्रा बोनस आहे क्विक मॅथ्स फाउंडेशन, क्विक मॅथ्स QMM फाउंडेशन हा कोर्स मिळणार आहे एक्स्ट्रा, ज्याची किंमत आहे 999. हा तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे, फ्री मिळणार आहे, बोनस स्वरूपात मिळणार आहे. काय मिळणार आहे? एक्स्ट्रा मिळणार आहे, फ्री मिळणार आहे, आणि बोनस स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे, बोनस स्वरूपात मिळणार आहे, बोनस स्वरूपात मिळणार आहे. यस 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 यस, बोनस स्वरूपात मिळणार आहे, बोनस स्वरूपात मिळणार आहे, बोनस स्वरूपात मिळणार आहे. नंतर मला असं बोनस टू, बोनस टू, बोनस टू सर्वांना मिळणार आहे, बोनस टू मिळणार आहे, बोनस टू आहे जो एक्स्ट्रा 60 म्हणजे 30-day चॅलेंज कोर्सचं नाव आहे, 30-day चॅलेंज कोर्सचं नाव आहे. पण 30-day चॅलेंज तो तुम्हाला कोर्स जवळजवळ 90 दिवस दिसणार आहे, एक्स्ट्रा 60 days पण दिसणार आहे. ओके, जवळजवळ तुम्हाला 90 दिवसाचा तुम्हाला ऍक्सेस मिळेल, म्हणजे तुम्ही कोर्स तो 90 दिवस पाहू शकता. तुम्ही फक्त 30-day चॅलेंज बोलले, पण तो कोर्स तुम्ही प्लस 60 days, टोटल 90 days असणार आहे तुम्हाला. ओके, एक्स्ट्रा 60 days, टोटल 90 days. ओके ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग, सुपर सुपर सुपर. बोनस 3 गाईज, बोनस 3. पॅरेंटिंग कोर्स पण मी तुम्हाला दिलाय त्याच्याबरोबर, पॅरेंटिंग कोर्स पण तुम्हाला दिलेला आहे, पॅरेंटिंग कोर्स पण तुम्हाला दिलेला आहे, पॅरेंटिंग कोर्स पण दिलेला आहे, पॅरेंटिंग कोर्स. त्याचा 999 त्याची किंमत आहे, 999 किंमत आहे. सो मला असं म्हणायचं टोटल कॉस्ट, ही आपण जर सगळी टोटल कॉस्ट मिळवली, टोटल कॉस्ट ही टोटल 7,000 होते. बट ऑफर प्राइस तुम्हाला एक जबरदस्त ऑफर प्राइस मिळणार आहे, नाव ऑर नेव्हर प्राइस मध्ये मिळणार आहे. तुम्हाला सर्वांना एक शॉक बसेल, अरे या प्राइस मध्ये मिळतंय, एक शॉक बसेल, शॉक बसेल. कारण आज आपण सर्वांना नाव ऑर नेव्हर ऑफर देणार आहे, नाव ऑर नेव्हर ऑफर देणार आहे, नाव ऑर नेव्हर, नाव ऑर नेव्हर ऑफर देणार आहे, नाव ऑर नेव्हर ऑफर देणार आहे. ओके यस यस यस, जबरदस्त 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 पद्धतीने नाव ऑर नेव्हर ऑफर मिळणार आहे, सर्वांना ऑफर मिळणार आहे ही. आणि काय करायचं, ही ऑफर जबरदस्त पद्धतीने सर्वांना मिळणार. सो सर्वांनी रेडी व्हायचंय ऑफर प्राइस साठी, रेडी व्हायचंय. ओके, सो रेडी रेडी कमेंट करायचं सर्वांनी, रेडी फॉर ऑफर, रेडी रेडी कमेंट करायचं, रेडी रेडी फॉर ऑफर. आता मी तुम्हाला ऑफर प्राइस सांगणार आहे, तुमच्या मनात तुम्ही गेस करू शकता, गेस करू शकता, गेस करू शकता, एवढ्याला मिळेल, एवढ्याला मिळेल, गेस करू शकता, गेस करू शकता. एवढं जबरदस्त, एवढं जबरदस्त तुम्हाला, एवढं जबरदस्त, एवढं जबरदस्त तुम्हाला मिळणार आहे आता.
तुम्ही गुगल पे करू शकता लिंक वरून, फोन पे करू शकता, ऑनलाइन बँकिंग करू शकता, तुमचं डेबिट कार्ड एटीएम कार्ड असेल त्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. लिंक काही वेळात आपल्या ग्रुपवर येणार आहे, लिंक पेमेंट लिंक आपल्या ग्रुपवर काही वेळात येणार आहे, लिंक आपल्या काही वेळात येणार आहे. ओके, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो ऑफर प्राइस आहे टोटल ऑलमोस्ट 7,000 रुपयाचा कोर्स आहे, पण ऑफर प्राइस आहे फक्त आणि फक्त 999 रुपये, 999, ते पण 3 महिन्यासाठी. गाईज, ओ माय गॉड, ओ माय गॉड. आणि ऑफर आहे पहिल्या फक्त 20 जणांसाठी प्राइस आहे. ही प्राइस फक्त पहिल्या 20 जणांसाठी आहे, पहिल्या 20 जणांसाठी ऑफर आहे ही. ओके, तर तुम्हाला काय करायचंय, लिंक तुमच्या ग्रुपवर आलेली आहे, लिंक तुमच्या ग्रुपवर आलेली आहे. तुम्हाला काय जायचंय, पटकन लिंकवर जायचंय, स्टुडंटचं नाव टाकायचंय, तुमचं ईमेल आयडी टाकायचंय, रजिस्ट्रेशन करायचंय आणि पेमेंट करायचंय, आणि मला स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप करायचा. मला काय करायचं, स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप करायचंय, स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप करायचंय तुम्हाला. ओके, सो फायनल प्राइस, ऑफर प्राइस इज जस्ट 999. टोटल 7,000 चे कोर्सेस आहेत. टोटल किती, 7,000 चे कोर्सेस आहे, 7,000 चे कोर्सेस आहे, 7,000 चे कोर्सेस आहे, 7,000 चे. पण आपण त्याला फक्त 999 रुपयाला देतोय, फक्त 999 देतोय. ओके ओके, ज्या पालकांना काही प्रश्न असेल ते विचारू शकतात. येस येस येस, आपला वर्कशॉप कोर्स उद्यापासून चालू होईल. त्याच्यात काही रेकॉर्डेड लेक्चर्स आहे आणि त्याच्यामध्ये मी मध्ये मध्ये मुलांचे लाईव्ह लेक्चर्स घेणार आहे, त्यांची प्रॅक्टिस करून घेणार आहे एक्स्ट्रा. आणि 30 दिवसामध्ये तुमच्या मुलांचा मॅथ्स कॅल्क्युलेशनचा स्पीड डबल दिसेल तुम्हाला. काय दिसेल, डबल दिसेल, डबल दिसेल, डबल दिसेल, डबल दिसेल, डबल 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 डबल. ओके, तुमचा मॅथ्सचा कॅल्क्युलेशन स्पीड डबल दिसणार आहे, डबल दिस डबल दिसणार आहे, डबल डबल. ग्रेट ग्रेट ग्रेट. ज्यांनी पेमेंट केलं असेल त्यांनी मला मेसेज करू शकता, मी त्यांची नावं इथे घेणार आहे. ज्यांनी पेमेंट केलंय त्यांनी मला मेसेज करू शकता, मी तुमच्या इथे नावं घेणार आहे. येस 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 येस. ओके ग्रेट, जस्ट 999. आपल्या ग्रुपवरती लिंक आलेली आहे, ग्रुपवरती लिंक आलेली आहे, ग्रुपवर लिंक आलेली आहे. तुम्ही लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता आणि पेमेंट करायचंय. ज्यांनी पेमेंट केलं त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवू शकता. तोपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला प्रश्न नक्की विचारा. प्रश्न काय असेल नक्की विचारा, नक्की विचारा. सोनू सोनू बोलताय की 1,999 असेल. नाही नाही, पण फक्त ही 999 प्राइस आहे, फक्त नाव ऑर नेवर अशी प्राइस आहे, नाव ऑर नेवर अशी प्राइस आहे. क्विक मॅथ्स मास्टरी जबरदस्त. महाराष्ट्रातल्या जवळजवळ अत्यंत 22 ते 23 जिल्ह्यातल्या मुलांनी हा वर्कशॉप केलेला आहे, हा कोर्स घेतलेला आहे, आणि जवळजवळ 1,000 पेक्षा जास्त मुलांनी हा कोर्स केलेला आहे, आणि त्यांचा मॅथ्सचा कॅल्क्युलेशन स्पीड डबल झालेला आहे, डबल झालेला आहे. सो मला पूर्ण गॅरंटी की तुम्हाला तुम्हाला करायचं आहे. येस येस येस. ओके ओके, येस येस येस. क्षितिज काळुंके, येस करू शकता, करू शकता. ओके ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग. पटकन करायचंय, पटकन करायचंय सर. ओके, सोनल खोब्रागडे यांनी पेमेंट केलेलं आहे, सोनल खोब्रागडे यांनी पेमेंट केलेलं आहे, त्यांनी मला डायरेक्ट मेसेज देखील केलेला आहे. ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. सुपर सुपर सुपर, जबरदस्त जबरदस्त. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. खूप छान खूप छान. ज्यांनी केले त्यांनी मला स्क्रीनशॉट व्हॉट्सअप पर्सनली करा, पर्सनली करा, पर्सनली करा. या पर्सनली करू शकता, पर्सनली करू शकता मला. येस येस येस. ग्रेट ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. पेमेंट लिंक वर पेमेंट केल्यावरती. येस येस, ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. सुपर सुपर सुपर. ओके 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 ओके, फाईन. आपण जे 6-7 दिवस लेक्चर्स घेतले ते त्यासाठीच होते, त्यासाठीच होते. सर्व स्टुडंट्सला कॉन्फिडन्स यावा त्यासाठी आपण एक 6-7 दिवस आपण फ्री वर्कशॉप घेतला. मुलांचा कॉन्फिडन्स आपण बघितला, पालकांचा कॉन्फिडन्स बघितला. जबरदस्त जबरदस्त. कमॉन कमॉन. काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. इथे प्रश्न मला तुम्ही मेसेज करा, व्हॉट्सअप इथे कमेंट करा, मी सर्वांच्या समोर त्याने करेल. सो योगेश बोरसे बोलतो, कॅन यू सेंड मी 1 व्हिडिओ ऑफ वेदिक मॅथ्स. ओके, आपण म्हणजे काल मी परवा मुलांचं वेदिक मॅथ्सचं एक स्पेशल लेक्चर घेतलं आणि त्यांना कॅल्क्युलेशन कसं फास्ट होतं, क्विकली होतं, ते मुलांना माहिती दाखवलं. आपण ते ऑलरेडी आपण एक केलेलं आहे आणि त्याला बाहुबली क्वेश्चन असं नाव दिलेलं, जिथे मुलांनी 15 अंकांचा नंबर मुलांनी काही सेकंदामध्ये त्याचा आन्सर फाइंड आउट केलेला आहे. ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. अजून काही प्रश्न असेल तर नक्की मला पाठवा. येस खोब्रागडे, येस येस. थँक्यू थँक्यू सो मच, तुमचं पेमेंट तुम्ही केलेलं आहे. थँक्यू सो मच. येस ग्रेट ग्रेट ग्रेट, जबरदस्त जबरदस्त. अजिबात वेळ घालवू नका, अजिबात वेळ घालवू नका. काही प्रश्न असेल तर तुम्ही करू शकता, काही प्रश्न असेल तर मला तुम्ही पाठवू शकता, पाठवू शकता. आपला क्विक मॅथ्स मास्टरीचा जो वर्कशॉप आहे, वर्कशॉप आहे
तिथे आपण हे केलेलं आहे, तिथे आपण काय केलेलं आहे, पेमेंट आपण केलेलं आहे, पेमेंट हे केलेलं आहे आपण. येस 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 अमेझिंग. मला असं म्हणायचं इथे मी लिंक इथे युट्यूबवर टाकतो, लिंक मी तुम्हाला इथे युट्यूबवर टाकतोय, लिंक मी तुम्हाला इथे युट्यूबवर टाकतोय. ओके, लिंक तुम्हाला युट्यूबवर टाकलेलं आहे. येस येस येस. डेली लाईव्ह लेक्चर नसणार आहे, आपला रेकॉर्डेड कोर्स आहे हा. एटले मी काय करणार, सेक्शन 1, 2, 3, 8, 9 सेक्शन आहे आपले. मग मी सेक्शन दोन सेक्शन झाल्यावर मुलांचा लाईव्ह लेक्चर घेणार, त्यांची प्रॅक्टिस करून घेणार, आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आपण अवेलेबल असणार आहे, त्यांच्याकडून मी करून घेणार त्यांच्याकडून. येस 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 येस. ओके, वैदिक मॅथ्सची जर फीज बघितली तर मी सांगेल तुम्हाला की नॉर्मली 5 ते 6 हजार रुपये सगळी फीज असते, पण हे फक्त तुम्हाला 999 रुपयामध्ये मिळते. ओके, या थँक्स टू ऑनलाईन सिस्टम्स, ऑनलाईन सिस्टम्समुळे आपल्याला ते आता शक्य झालेलं आहे. ओके, आणि कोर्स एवढा जबरदस्त सांगतोय, कोर्स एवढा जबरदस्त आहे, प्रॉमिस, मुलं एवढा एन्जॉय करतील, एवढा एन्जॉय करतील कोर्सला, आणि त्यांना आवडीने करतील, एवढा जबरदस्त कोर्स आहे. येस, ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. येस येस येस. ओके ओके, येस येस येस. आदिती मुरकुटे, येस 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 येस. चालेल चालेल चालेल, ग्रेट ग्रेट, अमेझिंग अमेझिंग. चला फटाफट फटाफट. येस येस येस. अजून काही प्रश्न असेल तर कमेंट करा, काय प्रश्न असेल तर प्लीज कमेंट करा, प्लीज कमेंट करा काही प्रश्न असतील तर. या ओके, कम ऑन कम ऑन कम ऑन. कमॉन कमॉन. अजून काय प्रश्न असेल तर. ओके, ज्यांना लिंक बाहेरून, काही जण बाहेरून पण आलेले त्यांनी मला पर्सनली मेसेज करा. लिंक मी इथे पाठवलेली आहे, बघा लिंक मी पाठवलेली आहे, लिंक पाठवलेली इथे. ओके, लाईव्ह, व्हेरी गुड, खूप छान प्रश्न विचारलाय. टायमिंग तुम्हाला लेक्चर, आपण ग्रुपवर कोर्स तुमच्या मोबाईलवरती नेटबेट ॲपवरती कोर्स येणार, कोर्स आल्यावर तुम्ही मुलं त्यांच्या वेळेनुसार दिवसभरात कधी देखील बघू शकतात, सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्या वेळेनुसार ते कधी देखील बघू शकतात. आणि जेव्हा आपलं लेक्चर असेल ते आपलं संध्याकाळच्या वेळेला असणार आहे. ओके, जेव्हा लेक्चर असेल ते आपलं संध्याकाळच्या वेळेला असणार आहे, आणि आपल्या कोर्सचे जे लेक्चर आहेत ते मुलं कधी पण बघू शकणार, 24 तास अवेलेबल आहे मुलांसाठी, ते मुलं कधी देखील बघू शकतात. ओके ओके. आदिती मुरकुटे, अजिबात काळजी नका करू. ओके, या या. ओके, कोणाला लिंक पाहिजे असेल, येस कॉल कॉल करू शकता. कोणाला जर कॉल करायचं तर मला नक्की कॉल करा. येस येस येस. तुम्हाला काही मेसेज पाहिजे असेल, माहिती पाहिजे, नक्की मला मेसेज करू शकता, फोन करू शकता, माहिती असेल. पुढचा मी 15-20 मिनिटं अवेलेबल आहे, तुम्ही मला फटाफट कॉल करू शकता, काय माहिती पाहिजे घेऊ शकता. ओके ओके ओके, फाईन. जे ग्रुपमध्ये नाहीये त्यांनी माझा नंबर मी टाकतो इथे बघा, मी संतोष, ओके संतोष बच्छाव मी असं नाव टाकतोय इथे, संतोष सर असं नाव टाकतोय, आणि मी माझा नंबर इथे 9321177114 माझा नंबर आहे, मोबाईल नंबर 9321177114 मी इथे युट्यूबवर लिंकवर पण पाठवलेला आहे बघा आता. ओके येस येस येस. ओके ओके, या फाईन. सो तिथे काय करायचं, तुम्हाला कमेंट करायचं, मला मेसेज करा, कॉल करा, पुढच्या अर्धा तास मी अवेलेबल आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. ओके, थँक्यू थँक्यू सो मच, भेटूया आपण लवकरच क्विक मॅथ्स मास्टर वर्कशॉप मध्ये. ओके, बाय बाय, टेक केअर.